नमस्कार, मी प्रिया प्रिया कोपरे. प्रिया स्वयंपाकघरात मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत आलेपाक. सर्दी खोकल्यासाठी एकदम उत्तम उपाय आहे, गुणकारी एकदम. सर्दी खोकला घसा खवखवत असेल, हे मी पाण्यामध्ये ठेवले माती धुवायला. खूप माती निघाली, ते स्वच्छ धुवून घ्यायचं. सर्दी खोकल्यासाठी तर अति उत्तम आहे. असं पाणी निघतं घाण माती बघा. अजून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. त्याचे वरची साल आहे ना, काढून घ्यायची आपल्याला. अशी आहे बघा, सर्दी खोकल्यासाठी खूप आराम पडतो. एक वडी खाल्ली ना खूप आराम पडतो. आम्ही दरवर्षी बनवतो. गुळाचा पण मी वडी केली आहे, ती पण संपली. आता मी साखरेपासून बनवणार आहे. खूप आराम पडला मला पण, खूप सर्दी खोकला झाला होता. एक वडी खाल्ली ना घशाला खूप आराम मिळतो, कफ पातळ होतो, बाहेर पडतो. असं सर्व सालं काढून घ्यायची. सगळं आता मी सालं काढून घेतलेत. आता बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. इथे मी 250 ग्रॅम आलं घेतलंय. बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे याचे. सर्व मिक्सरमध्ये बारीक व्हायला पाहिजे एकदम. बघा आलं सगळं बारीक करून घेतलंय. आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचे आपल्याला. इथे मी एक पेला गरम करून दूध थंड करून घेतलेलं आहे. ते आपण अर्धा पेला आधी घालूया आणि बारीक वाटून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, तर काढून घेऊया बाउलमध्ये. बघा अशी बारीक करून घ्यायची आहे पेस्ट आपल्याला. आता आपण ते मी गॅस ऑन केलं आहे आणि नॉन स्टिकची कढई घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला सगळं घालायचं आहे. गॅस आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. जेवढं आपण आलं घेतलंय ना बाउल भरून, तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. 250 ग्रॅम आपण आलं घेतलंय. ह्याचं आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे. साखरेचा पाक करून घ्यायचं आहे, साखर पूर्ण वितळून घ्यायची आपल्याला. आता उकळी आले, साखर पूर्णपणे वितळले आपली. तर आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे, सारखं हलवतच राहायचं आहे आपल्याला. इथे मी 1 चमच वेलची पूड घालते, मिक्स करून घ्यायची. चांगलं आटवून घ्यायचं आहे आपल्याला, सारखं ढवळत राहायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा, अंगावर उडताना हे त्याच्यामध्ये. आता 1 चम्मच आपण साजूक तूप घालायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं तूप. हे आटेपर्यंत आपण सारखं हलवतच राहायचं आहे. आता आटत आले आहे. हे बघा आता आटत आलं आहे, मस्त झालं आहे एकदम.
अजून थोडं 5-1 मिनिट आपल्याला आटवून घ्यायचं आहे. सो गोळा व्हायला पाहिजे. इथे मी 1 चम्मच प्लेटला तूप लावून घेते. सर्वकडे लावून घ्यायची. लहान मुलांना पण एक वडी दिली ना दिवसातून तर खूप चांगलं, सर्दी खोकला होणार नाही, आराम मिळतो घशाला. आता आपलं आटत आलं आहे. मिश्रण पूर्णपणे तयार झालंय. कढईने पूर्ण सोडलंय ते. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. एकदम असं सुकलं पाहिजे, ड्राय झालं पाहिजे. ते आपण लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. असं चांगलं थापून घ्यायचंय. पूर्णपणे असं थापून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. हे लगेच करायचं असतं. आणि साखर असते ना, लगेच खडी साखर होते त्याची. असं व्यवस्थित थापून घ्यायचं. थोडं थंड झालं ना की वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या. ते पटापट करायचं असतं, गरम असतं ना तेव्हाच करायचे. बघा 5 मिनिटं झाले थंड करून. लगेच आपण वड्या पाडून घेऊया. आपण चौकन चौकन वड्या पाडूया. चौकन पाडा, त्रिकोणी पाडा तरी चालेल. तुम्ही पण एकदा नक्की बनवा. सर्दी खोकल्यासाठी एकदम गुणकारी आहे ही आलेपाक. गुळाचा पण मी केला होता पण ते संपली आहे म्हणून मी परत बनवते हे साखरेचा. वडी काढून दाखवते. थोडं थंड होऊ द्या, सेट झालं ना व्यवस्थित निघतील त्या. पहिला आपण हे साईडचं काढून घेऊया. हे बघा कसे झाले, एकदम मस्त. चांगल्या सुकल्या ना, मग चांगल्या निघतात त्या. हे बघा मस्त त्रिकोणी मी केले. रोज एक खायची, मस्त घशाला आराम मिळतो आपल्या. थंडीचे दिवस आहेत ना म्हणून, आणि थंडीच्या दिवसातच हे खाल्लं जातं. गरमीच्या सीझनमध्ये नाही खाऊ शकत कारण आलं गरम आहे ना, भरपूर तिखट पण आहे. म्हणून ते आपण बघा तशा मस्त निघत आहेत. एकदम मस्त झालं आहे आपल्या. थोडं थंड झालं ना, सेट झालं ना की व्यवस्थित निघतात त्या. आमचा सिंबा पण आला इकडे. इकडे इकडे बस जा, तिकडे बस जा, इथे बस बसा. काय बनवलं आहे मी तुला पाहिजे का? तिखट आहे,
तू नाही खाणार हा बघ आमचा सिम्बा बस खाली बस खाली बस सिम्बा सीट सीट ऐकत नाही अगं ऐकू बघ आमचा सिम्बा बसला इकडे सिम्बाला पण पाहिजे आले पाक तुला पण झाले ना सर्दी खोकला हां तुला पण देते तयार आहे आपला आलेपाक रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब थँक्यू हे बघा किती छान झाले मस्त एकदम हे बघा हे बघा रोज एक खायची अशाला आराम मिळतो सर्दी खोकल्याला पण आराम मिळेल आपल्याला आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तोंडात टाकताच एकदम विरघळते एवढी छान झाले आपली आलेपाक मस्त घशाला आराम भेटेल.